संपूर्ण ज्या अति धोकादायक इमारती धोकादायक इमारती आहेत यांचा पुनर्विकास हा कायमस्वरूपीचा तोडगा याच्यावर आहे। आणि म्हणून मी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत की तातडीने याचा क्लस्टरचा पुनर्विकासाचा प्रस्ताव जो आहे तो शासनाकडे पाठवा। त्याच्यामध्ये ज्या काही नियमांमध्ये आपल्याला रिलॅक्सेशन पाहिजे असतील जेणेकरून पुनर्विकास तातडीने होईल, लोक पुढे येतील आणि हे कायमस्वरूपीची जी या नागरिकांच्या डोक्यावरची टांगती तलवार जी आहे ही दूर करण्याचं काम युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। बिलकुल, याला क्लस्टरशिवाय पर्याय नाही। समूह विकास जो आहे, आता आयुक्तांनी देखील मला सांगितलं की जे क्लस्टरसाठी काही त्यांना त्याच्यामध्ये नियमांमध्ये काही आवश्यक बदलाची आवश्यकता आहे तशा प्रकारचे प्रस्ताव त्यांनी पाठवलेत। आणखी काही जे काही बदल हवे असतील जेणेकरून पुनर्विकास लोकांचा माणसाच्या जीवापेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे आणि त्यामुळे शासन पूर्णपणे यामध्ये पुनर्विकासामध्ये ज्या काही बदलाची आवश्यक आहे ते सर्व बदल करेल। त्या बाबतीत देखील जे काही प्रावधान करायचं आहे ते नक्की केलं जाईल। सर एक हिंदी में जानना चाहेंगे, सर भिवंडी में बिल्डिंग गिरी है, क्या कुछ जानकारी मिल पाई है अब तक? आप रात में यहाँ पर नहीं, वर्धमान कंपाउंड में ये बिल्डिंग का हादसा हुआ है, दुर्भाग्यपूर्ण घटना। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।